महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला होता. या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदा नाही तर 2025 पासून लागू करण्यात यावी यासाठी MPSC विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून आंदोलन सुरू केले होते आणि अखेर आज MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. नवीन अभ्यासक्रम हा 2025 पासून लागू होणार आहे अशी माहिती MPSC ट्विटर अकाउंटवरनं देण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयोगाच्या निर्णयाचं स्वागत आहे. MPSC विद्यार्थी जे आहेत आंदोलन करत होते त्यावेळेस मी स्वतः त्यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील चर्चा केली होती आणि शासन देखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होतं आणि म्हणून एकंदरीत जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर आम्ही MPSC देखील विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे याच्यामध्ये आम्हाला कुठलंही राजकीय श्रेय घ्यायचं नव्हतं, घ्यायची आवश्यकताही नाही, परंतु काही लोक त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आडून राजकीय त्याला रंग देण्याचा प्रयत्न करत होते. खरं म्हणजे हा जो नवीन अभ्यासक्रमाचा ऑब्जेक्टिव्ह ते डिस्क्रिप्टिव्ह हा निर्णय पूर्वीच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, तरीसुद्धा ते ज्या पद्धतीने या विषयाला नवीन सरकारशी जोडत होते, खरं म्हणजे तरीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन कुणी घेतला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी कुणाला करायचे हे लक्षात न घेता विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून आम्ही सकारात्मक भूमिका घेतली होती, त्यामुळे हा निर्णय झाला आहे, त्याचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. सर, कॅबिनेट निर्णय आधीच झाला होता, मात्र आज आदित्य ठाकरेंची भेट होणार होती, पवार साहेबांनी तुमची भेट मागितलेली होती आणि अशा सगळ्या याच्यामध्ये आज अचानकपणे आयोगाने जाहीर केलं. तुम्ही अनेक दिवस संपर्क साधत होता, आज अचानक निर्णय कसा काय झाला? अचानक म्हणजे सर, असं काही कोणी येणार आणि कोणी जाणार म्हणून निर्णय घेतला जात नसतो. विद्यार्थ्यांनी जेव्हा मागणी केली त्याच वेळेस आम्ही कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतला होता की विद्यार्थ्यांची जी भावना आहे की त्यांना थोडा वेळ पाहिजे, अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम रद्द करावा अशी त्यांची मागणी नव्हती, त्यांना वेळ पाहिजे होता आणि त्याप्रमाणे आम्ही देखील आयोगाला विनंती केली होती. आयोग स्वायत्त आहे आणि त्यांनी विनंती मान्य केली, त्याबद्दल मी बाकी पुण्यामध्ये तुम्ही पुण्यात मी काल आलो होतो. आमचं शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे, त्याला भेट द्यायला आलो होतो. त्यावेळेस मला अनेक लोक भेटले आणि आजही काही लोक भेटले आणि इकडे मला यायचंच होतं. त्यामुळे विषय काय? अरे बाबा, टिळकांच्या घरी यायला काय विषय लागतो का? MPSC विद्यार्थ्यांनी चालवलेल्या या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. नवा अभ्यासक्रम हा 2025 पासून लागू होणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.